गावाकडच्या शेतकऱ्याला वाटतं आमच्या मालाला भाव मिळावा, आणि मुंबईमधल्या राहणाऱ्या शहरामध्ये राहणाऱ्या मंडळींना असं वाटतं की आम्हाला ते स्वस्त मिळावं. कांदा थोडासा महाग झाला की सरकार ग्रामीण भागच्या जनतेचा विचार करत नाही, शहरी भागातल्या जनतेचा विचार करत. आम्हाला 1 किलो कांदा जर पिकवायचा म्हटलं आणि तो बाजारात आणतोपर्यंत आम्हाला 12 ते 13 रुपये इतका खर्च येतो, पण कधी कधी तोच कांदा आम्हाला 5 आणि 6 रुपयांनी विकावा लागतो. कांदा खाणारा आणि कांदा पिकवणारा ह्याच्या मधले जे दलाल आहेत, ह्याच्या मधली जी लोक आहेत, ती लोक कोणाची आहेत, ती लोक कोण आहे हे खऱ्या अर्थाने शोधणं गरजेचं आहे. पण सरकार त्याच्या पद्धतीचं काम करत नाही. सरकार कायम शेतकऱ्याच्या विरोधात या ठिकाणी उभा आहे.